असलमजी, तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झालात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, मालवणमधल्या राजकोटमधली दुर्घटना घडली, परंतु सातत्याने सरकारमधले मंत्री म्हणतात, मुख्यमंत्री स्वतः म्हणतात, आम्ही या सगळ्या संदर्भात 100 वेळा माफी मागू. हे खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त ना ढासळलाय, महाराष्ट्राची अस्मिता ढासळलेली आहे. ज्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, आणि आज प्रधानमंत्री स्वतः इथे आले होते, त्यांनी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. महाराष्ट्राची जनताकडून माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा कारवाई करू एक शब्द नाही सांगितला. आणि आज आम्ही आंदोलन करायला उतरलो तर आम्हाला अटक करण्यात आला, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. ज्या ज्या लोकांनी या पुतळ्याचा एक झालाय, त्यांच्यामुळे आज अख्ख्या देशात आणि अख्ख्या जगात बदनामी झाली महाराष्ट्राची, आणि असे जे चीटर सरकारवरती कारवाई झाली पाहिजे. तो आंदोलन करण्याचा हक्क तुमचा अशात असताना तुमच्या सगळ्याच काँग्रेसच्या आमदारांना, नेत्यांना, प्रतिनिधींना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलेले. कपडे घालू दिले नाही हो, पोलीस आले आणि घरात येऊन कपडे घालू दिले नाही, असंच त्यांनी आग्रह केला की आमच्या बरोबर चला. आम्ही गुन्हा काय केलाय, शेवटी घरातच आहे ना, घरात बाहेर पण नाही पडलो. आणि इथे लक्ष दिलं पाहिजे, ही सगळी महाराष्ट्राची जनता बघत आहे. हे यांची जे मनमानी चालू आहे, डेमोक्रेसीचं जे कत्तल करत आहेत, हे महाराष्ट्र जनता बघत आहे. एकीकडे नितेश राणे सारखे भाजपचे आमदार सातत्याने पोलिसांच्या विरोधातली भाषण वक्तव्य करतात, ते मात्र मोकाट आहेत, त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीची पोलीस कारवाई. अरे जे मुघल महाराजांचं करू शकले नाही ना, ते महाराष्ट्र सरकारने करून दाखवलं. मुघलचा प्रयत्न होता, मरून गेले, पण काही करू शकले नाही. पण ह्या पुतळा पाडून जे आहे ना, दाखवून दिला की महाराष्ट्र सरकार केवढं भ्रष्ट आहे. सरकार या सगळ्या भ्रष्टाचाराच्या अवस्थेत बरबटलेली आहे का? कारण की अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होताना पाहायला मिळतात. कला संचालनाने जे सरकारच्या आधिपत्याखाली येतात, त्याचे राजीव मिश्रा संचालक आहेत, ते म्हणतात 7 फुटी पुतळ्याचं आम्ही परवानगी दिलेली, परंतु 30 फुटाचा पुतळा नेव्हीने बांधला. अच्छा, म्हणजे आता तुम्ही नेव्हीवरती आरोप करायचा, आणि नेव्हीनी जर बांधला असेल तर नेव्हीनी एफ आय आर केला असतं, मग पीडब्ल्यूडीनी काय एफ आय आर केला? एवढी घाई काय? त्यांची मानसिकता बिघडलेली आहे. त्यांना माहीत आहे की ते निवडणुका हारतील, महाराष्ट्र जनता त्यांनी धडा दाखवणार आहे, आणि म्हणूनच ते टाईम वाढवतच चाललेत. निवडणुका घेण्यामध्ये त्यांना हेच नाही, इंटरेस्टच नाही. तुम्ही का नगरसेवकांची निवड का घेत नाही? कारण त्यांना माहिती पडणार आहे. आता हेही निवडणुका जे पुढे वाढवण्याचं काम चालू आहे, त्यांच्या आपसामध्ये संमत होत नाही. एक मंत्री दुसऱ्या मंत्रीला शिवगार देत आहेत, एक मंत्री दुसऱ्या मंत्रीला बघतो की तोंड बघून त्यांना उलट्या येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार कशी चालणार? त्यांना महाराजांची पडली आहे, त्यांना आपल्या खात्यांची पडली आहे, त्यांना सरकार चालवण्याची पडलेली आहे. सत्यात असून अजित पवार आता आंदोलन करतात या सगळ्या संदर्भात. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्या संदर्भात निषेध आणि आंदोलन. त्यांनी राजीनामा द्यावा ना, सरकारनं बाहेर ना पडावं ना, आणि त्यांना सांगावं की जे घडलंय ते चुकीचं घडलंय आणि सरकार याच्यात आरोपी आहे. खरं म्हणजे या सरकारच्या विरुद्ध मध्ये जे आहे ना, गुन्हा दाखल केला पाहिजे. शिवाजी पार्कच्या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण पुतळ्याच्या खाली जे आहे ते आंदोलन जे आहे ते केलं जात असल्याचं सध्या आपण पाहू शकतो. स्वतः वर्षा गायकवाड असतील, नसीम असलम शेख असतील, अमीन पटेल असतील आणि सचिन सावंत असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आंदोलनाला इथे आलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती या सर्व नेत्यांकडनं होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.